तेलारा तालुक्यातील ग्राम सदरपूर येथील विष्णू मेतकर व विठ्ठल मेतकर हे आडगाव बुद्रुक ते बागेश्वर धाम तीर्थस्थळाकरिता पायदळ प्रवास करीत रवाना झाले आहेत। हनुमान भक्त म्हणून परिचित असणारे विष्णू व विठ्ठल मेतकर हे आडगाव ते मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम पर्यंत 800 किलोमीटर पर्यंतचा प्रवास पायदळ वारीने पूर्ण करणार आहेत। त्यांच्या या साहसाची चर्चा सर्वदूर होत असून पायवारी प्रवासादरम्यान त्यांचा अकोट येथील विजय भटकर व कृष्णा मेतकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एमसीएन न्यूज करिता दीपक रेडे, आडगाव बुद्रुक। जय श्रीराम, जय संन्यासी बाबा की जय। हम बागेश्वर आहे, नमः बागेश्वर धाम की जय। माझं नाव विष्णू विश्वनाथ मेतकर और माझा भाऊ विठ्ठल विश्वनाथ मेतकर। आम्ही राहणार सदरपूर, बागेश्वर धामपर्यंत आमची पैदल यात्रा आहे। 800 किलोमीटरची यात्रा आहे पूर्ण। काल म्हणजेच 29 तारखेला मंगळवारी सकाळी घरून आम्ही 3 वाजता निघालो। आता एक टप्पा आमचा अंजनगावला होता, म्हणजेच आम्ही अंजनगावच्या बाजूला लखाड गाव आहे तिथं मुक्त आम्ही राहिलो। तिथं हिरे आहेत अडगावचे, विजूभाऊ भटकर यांचे जावई, त्यांच्या इथं मुक्त आम्ही होतो। आता आज रात्री आम्ही म्हणजेच 30 तारखेला सकाळी रात्री 2 वाजता तिथून निघालो आणि आता सध्या परतवाड्यामध्ये पोहोचलेलो आहे। लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, लोकांचा चांगला सपोर्ट आम्हाला मिळत आहे। बस महाराजांच्या चरणी, बालाजी हनुमानजीच्या चरणी एकच प्रार्थना आहे की आमचा हा जो पायदल यात्रेचा प्रवास आहे हा फक्त सुखाचा जावो। एवढं बोलून मी माझे वक्त संपवतो। जय श्रीराम।